मुंबई के बोरीवली पश्चिम गोराई में एक्सल वर्ड जेटी रोड से पेघोड़ा रोड पर आदिवासी महिला का वड़ा पाव का दुकान है। वड़ा पाव की दुकान को बिना बताए महानगर पालिका द्वारा तोड़क कार्रवाई कर दी गई। वही संगीता चौहान आदिवासी महिला का कहना है कि उसके वड़ा पाव के दुकान के आसपास गोराई रोड पर कई दुकानें हैं जिन पर महानगर पालिका द्वारा तोड़क कार्रवाई की जा रही है। मैं आदिवासी महिला हूँ, इसके लिए मेरे ऊपर महानगर पालिका द्वारा अत्याचार किया जा रहा है। बार बार दुकान को तोड़ा जा रहा है। मैं जन्म से ही गोराई में रहती हूँ, फिर भी मुझे वड़ा पाव का दुकान नहीं लगाने दिया जा रहा। अगर बीएमसी अधिकारी इसी तरह अत्याचार करते रहेंगे तो मैं आत्महत्या कर लूंगी। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून इथे थोडस व्यवसाय करत होते। माझी आई वगैरे दुकान चालवत होती, थोडस स्टॉल। त्याच्यानंतर आमचं चाललं होतं, त्याच्यावर रोजगार काही नसल्यामुळे आमचं चाललेलं थोडंफार दुकानाचं, याच्यावर पोटपाणी आमचं चाललं होतं। त्याच्यानंतर ही जी बाई आहे, कॅथलिक आहे, मिरेंडा करून तिचं नाव आहे, ती काय आम्हाला ते स्टॉल लावूनच देत नाही। आमचा पण जन्म इथलाच आहे, एवढी वर्ष झाली आम्ही इथेच राहतो, तर ती काय लावूनच देत नाही। ती सारखी सारखी येऊन आमच्यावर कंप्लेंट करते, कारवाई करते, तोडते दुकान। आम्ही आदिवासी आहेत म्हणून आदिवाशांवरून शिवीगाळ करते, काही हे नाही, तुम्ही आदिवासी, तुम्ही इथून आल्या तिथून आल्यात सारखी शिवीगाळ करते। ती तिचा नवरा आम्हाला नको नको केलं आहे त्या बाईने। आम्हाला याच्यातून स्पष्टपणे न्याय पाहिजे, नाहीतर मी तर आत्महत्याच करणार आहे। आता मी तर वैतागली आहे त्या बाईपासून, आणि आता तर माझ्या स्टॉलचं पूर्ण भुईसपाट केलेलं आहे, तुम्ही तर बघितलेलं आहे डोळ्यांनी। एवढंच मला सांगायचं आहे, मला थोडासा न्याय मिळवून द्या आदिवासी महिला म्हणून।